पुणे जिल्ह्यात आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ जोडलेले आहेत. मोहोळजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर मुसळधार पाऊस सुरू आहे. पुण्यामध्ये देखील पावसाने तुफान बॅटिंग केली आहे. आज देखील पुण्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. काय यावरती आपली पहिली प्रतिक्रिया? पुणेकरांनी नेमकं काय काळजी घेणं अपेक्षित आहे? खूपच कालपासून अगदी सगळ्या धरण क्षेत्रात जी काही धरण साठ्याची साखळी आहे त्याच्यामध्ये खूप पाणी, पाऊस झाला आणि स्वाभाविकपणे हे पाणी खडक वसल्यातनं खाली पुण्यामध्ये मोठ्या नदीला सोडलं आल्यानं जवळजवळ रात्री 1:25,000 क्युसेस, सकाळी 6:40,000 क्युसेसने आणि आता तर अगदी 55,000 क्युसेसनं पाणी सोडण्यात आले. त्यामुळे पुण्याच्या नदीच्या लगत असलेल्या सर्व भागातील नागरिकांना निश्चितपणे मी विनंती करेन की काळजी घेतली पाहिजे. महापालिका असेल, जिल्हा प्रशासन असेल, माननीय जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांच्याशी सातत्याने आम्ही संपर्कात आहोत आणि त्यामुळे महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन असेल, फायर ब्रिगेड असेल, डिझास्टर मॅनेजमेंटची सगळी टीम आहे आमची आणि सगळे काम करतायत, फील्ड वरती आहेत. लोकांनी काळजी करू नये, आपण सगळी माणसं त्याची पूर्णपणे यंत्रणा लागलेली आहे आणि मी स्वतःही या ठिकाणी अधिवेशन सुरू, पण दिल्लीतून या सगळ्याचं मॉनिटरिंग करतोय. मला असं वाटतं की आज आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सगळं पुण्यातल्या जिल्ह्यातल्या सगळ्या शाळांना सुट्टी सुद्धा दिलेली आहे, त्यामुळे अजिबात नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये, थोडी काळजी घ्यावी अशी माझी सूचना आहे, विनंती आहे नागरिकांना. नक्कीच मोहोळजी, आपला मुद्दा लक्षात आला. खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठीशी संवाद साधला.